पाच व्यवसाय जे कुठेही चालू शकतात फक्त तिथे माणसं असायला हवीत आज अशा पाच निवडक व्यवसायांविषयी माहिती देतोय की जे तुम्ही खूप मोठ्या स्तरावर जाऊन करण्याची देखील गरज नाही तुम्ही छोट्याशा गुंतवणुकीत देखील हे व्यवसाय चालू करू शकता आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या दिवसापासून तुम्ही हे व्यवसाय सुरू कराल अगदी त्याच दिवसापासून लगेच नफा देखील मिळवू शकता या पाच व्यवसायापैकी एक व्यवसाय तर असा आहे की ज्यामध्ये तुम्हाला दिवसभर एका खुर्चीवर बसून राहायचं आहे आणि दिवसाभरात लाखोंची कमाई करायची आहे तर दुसऱ्या व्यवसायात वर्षातले फक्त दीड ते दोनच महिने काम करायचं आहे आणि वर्षभर काम करून जेवढं कमावता हो त्याच्यापेक्षा दुप्पट कमाई करायची आहे हे व्यवसाय तुम्ही शहरात तर करू शकता पण या व्यतिरिक्त तुम्ही अगदी दुर्गम खेड्यात जरी राहत असाल तरी देखील चालू करू शकता तुम्ही जर एखाद्या गावात राहत असाल आणि तेथे राहून एखादा छोटा व्यवसाय सुरू करू इच्छिता आणि त्यातून चांगला नफा मिळवायचा असेल तर निव्वळ पैसा असून चांगला व्यवसाय चालेलच असं काही गरजेचं नाही एका रिबोटच्यानुसार नव्वद टक्के असे व्यवसाय आहेत जे सुरू तर होतात पण येणाऱ्या दोन ते चार महिन्यामध्ये ते लगेच बंद देखील होतात दोन हजार बावीस तेवीसच्या डेटानुसार या वर्षात एकूण एक लाख सदुसष्ट हजार शहात्तर नवीन व्यवसाय सुरू झाले जे एकवीस बावीसच्या तुलनेत जवळपास साडेसात टक्के जास्त होते परंतु जेवढ्या वेगाने या नवीन व्यवसाय स्थापन झाले त्याच्या दुप्पट वेगानं ते बंद देखील झाले मग असं काय होतं की ज्यामुळे एवढे व्यवसाय फेल होत आहेत तर याचं एकच कारण आहे की त्या लोकांजवळ ना कोणता प्लॅन होता आणि नाही कोणती जागा चांगली होती आता जागा म्हणजे असे ठिकाण की जेथे त्या व्यवसायाला मागणी असली पाहिजे आता एखादं उदाहरण देऊन जर सांगायचं झालं तर समजा तुम्ही तुमच्या गावात एखादं किराणा दुकान उघडलं आणि तुमच्या दुकानाच्या जवळ अजून एक किराणा दुकान आहे जे खूप वर्षापासून चालत आहे अशा वेळेस तुम्हाला लवकर ग्राहक मिळणार नाही जरी मिळाले तरी मोजकेच मिळतील आणि जर तुम्हाला ग्राहक वाढवायचे फाटल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळी योजना अंमलात आणावी लागेल तरच तुमचं दुकान चालू शकेल नाहीतर सगळं सामान गुंडाळून तुम्हाला पॅकअप करावं लागेल तर याच गोष्टींचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी खास निवडक पाच असे व्यवसाय आणलेले आहेत की जे तुम्ही तुमच्या गावात किंवा कोणत्याही ठिकाणे जिथे त्या व्यवसायाची मागणी आहे तेथे ते सुरू करू शकता आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैसा कमू शकता चला तर वळूयात आपल्या व्यवसायांकडे आपल्या लिस्टमधला पहिला व्यवसाय जो माणसांच्या मूलभूत गरजांपैकी एकावर आधारित आहे जो तुम्ही घरबसल्याही सुरू करू शकता तर तो म्हणजे कपड्यांचं दुकान किंवा मेन्स अँड लेडीज वेअर शॉप जर तुम्हाला कपड्यांविषयी चांगली माहिती असेल आणि जर तुम्ही रेडीमेड कपड्यांचं दुकान तुमच्या गावात उघडू शकता या दुकानांमध्ये तुम्ही लेडीज आणि जेंट्स अशा दोघांचेही कपडे ठेवू शकता व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एका दुकानाची आवश्यकता असेल पण ते जर नसेल तर तुम्ही घरी बसून तुमच्या एखाद्या रूममध्ये कपड्यांची विक्री देखील करू शकता जसा जसा तुमचा हा व्यवसाय वाढेल यातून चांगला नफा मिळायला सुरुवात झाली की मग तुम्ही तुमच्या दुकानांची योजना आखू शकता या व्यवसायाला सुरू करण्यासाठी सुरुवातीला तुम्हाला पन्नास हजार ते एक लाख रुपये इतक्या रकमेची आवश्यकता असते आता तुम्ही म्हणाल कपड्यांच्या व्यवसायाची दुकानं तर भरपूर झाले आहेत याने याला तर वर्षभर त्या ठिकाणी काम करावं लागतं तर तुमच्यासाठी आहे दुसरा व्यवसाय की जो वर्षभरात फक्त दोन ते तीनच महिने करायचा आहे पण वर्षभर काम करून जेवढे पैसे मिळवता त्याच्यापेक्षा दुप्पट पैसे या दोनच महिन्यात मिळणार आहे तो म्हणजे मंडप डेकोरेशन अँड टेंट हाऊसचा व्यवसाय आता गावांमध्ये छोट्या मोठ्या कार्यक्रमांसाठी मंडपांची आवश्यकता भासते याच गोष्टींचा विचार करून तुम्ही त्याचे एक छोटंसं दुकान टाकू शकता आता यासाठी देखील तुम्हाला एका दुकानाची गरज आहे पण सुरुवातीला तुम्ही तुमच्या घरच्या रिकाम्या रूमपासून याची सुरुवात करू शकता सोपा आणि साधा व्यवसाय आहे जो की तुम्हाला चांगला नफा मिळून देऊ शकतो या व्यवसायाला सुरुवात करण्यासाठी थोडंसं जास्त भांडवल म्हणजे पन्नास हजार ते एक लाख रुपये इतक्या रकमेची आवश्यकता असते या व्यवसायातून तुम्हाला चांगला नफा जसंजसा मिळायला लागेल ला तर तुम्ही याच्यासोबत साऊंड सिस्टीम देखील अवेलेबल करून देऊ शकता आणि याच्यामधनं अजून जास्तीचा नफा देखील मिळवू शकता आता परत तुम्ही म्हणाल की मंडप डेकोरेशनला तर भरपूर भांडवल लावतं स्टॉक भरपूर घेऊन ठेवावा लागतो तर अशा गोष्टी आहेत मग आता पुढचा व्यवसाय तिसरा तो असा आहे की जो मात्र पाच ते दहा हजार रुपयाच्या गुंतवणुकीत चालू होतो जो अगदी नवीन देखील आहे आणि ज्याची डिमांड देखील अतिप्रचंड आहे कॉम्पिटिशन अतिशय कमी आहे तर तो व्यवसाय म्हणजे स्क्रीन पेंटिंग बिझनेस आता मागच्या काही वर्षात या व्यवसायाची खूप प्रगती झाली आता हा व्यवसाय सुरू करून तुम्ही चांगला नफा देखील मिळू शकता आजकाल गावातील लोक लग्नपत्रिका आमंत्रणपत्रिका टी शर्ट प्रिंटिंग त्यांच्या दुकानांचे पॉलिथीन प्रिंटिंगच्या माध्यमातून हे करून घेत असतात स्क्रीन प्रिंटिंगद्वारे हे सर्व प्रकारचं प्रिंटिंग होत असतं स्क्रीन प्रिंटिंग व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला स्क्रीन प्रिंटिंगविषयी तुम्हाला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे जे तीन ते चार दिवसाचं ट्रेनिंग तुम्ही ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं करू शकता हा व्यवसाय तुम्ही मात्र पाच ते दहा हजार रुपयाच्या अतिशय कमी भांडवलामध्ये स्टार्ट करू शकता जर तुम्ही गावामध्ये गावाबरोबर एक दोन गावं जर जोडून हा व्यवसाय चालू केला तर तुम्ही महिन्याला तब्बल तीस ते चाळीस हजार पन्नास हजार देखील रुपये कमवू शकता आतापर्यंत बघितलेले तीनही व्यवसाय याच्यामध्ये मेहनत आहे कपड्यांच्या व्यवसायामध्ये दुकानं तुम्हाला काउंटरला दाखवं लागतं त्याचबरोबर दुसरी जो व्यवसाय आहे मंडपा जाते त्याच्यामुळे स्टॉक ठेवावा लागतो उचल सासल करावी लागते स्क्रीन पेंटिंगमध्ये दे देखील तुम्हाला भरपूर काम करावं लागतं आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल की मला कामच करायचं नाही माझ्या हाताला मळ लागलं नाही पाहिजे मी अगदी बसून बैठे काम केलं पाहिजे तर तुमच्यासाठी आहे चौथा आणि सगळ्यात पॉवरफुल आणि नवीन व्यवसाय ज्यामध्ये तुम्हाला दिवसभर एका खुर्ची टेबलवर बसून एका कम्प्युटरच्या माध्यमातून दिवसभर नुसते पैसेच छापायचे आहे तर तो म्हणजे सी एस सी सेंटरचा व्यवसाय आता सी एस सी सेंटर म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर आता आजकाल शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजना असतील तर त्या योजनेचे फॉर्म भरणे विम्याचे फॉर्म भरणे यासाठी सी एस सी सेंटर गावाकडे असतात या व्यतिरिक्त विविध सरकारी कागदपत्रे काढण्यासाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची जी प्रणाली आहे तर ती सी एस सी सेंटरमार्फत राबवली जात असते सरकारी कामाव्यतिरिक्त विविध सरकारी स्पर्धा परीक्षांचे फॉर्म भरणे त्याची माहिती देणे त्याचबरोबर विविध परीक्षांना अप्लाय करणे तिकीट बुकिंग असेल रिचार्ज असेल तर असे विविध अंग तुम्ही दिवसभर तुम्हाला पूर्ण नाही इतकं का काम त्याच्यामार्फत तुम्ही करू शकता यासाठी मात्र एक कम्प्युटर तुम्हाला लागणार आहे आणि एका कम्प्युटरच्या माध्यमातून तुम्ही पाहिजे तितके कामं त्या ठिकाणी करू शकता यासाठी लागणारी सामुग्री एक कम्प्युटर एक टेबल खुर्ची त्याचबरोबर इंटरनेट सुविधा एवढं जर असेल तर तुम्ही याच्यामार्फत कमालीचा पैसा कमवू शकता पाच नंबरचा आणि शेवटचा व्यवसाय असा आहे की ज्यामध्ये लोक पाच रुपयाची गोष्ट विकून करोडपती तर झालेच आहेत सोशल मीडियावर याच व्यवसायाची चर्चा आहे तर तो म्हणजे हॉटेल अँड स्नॅक्स कॉर्नरचा व्यवसाय या व्यवसायाचा असा काही ट्रेंड आला होता की लोक इंजिनिअरिंग करून एम बी ए करून देखील चहाच्या टपऱ्या पाणीपुरेच्या गाड्या वडापावची दुकानं टाकत होते आणि एका विशिष्ट पद्धतीनं ब्रँडिंग करून सोशल मीडियाचा फायदा घेऊन प्रचंड प्रमाणात पैसे कमवत होते कारण की हा व्यवसायच असा आहे की जो कुठेही चालू शकतो हा अशा ठिकाणी चालू शकतो की तिथे फक्त माणसं असायला हवीत या तुम्हाला नफा खूप मिळू शकतो हा व्यवसाय सुरू करण्यासाठी जास्त गुंतवणुकीची सुद्धा गरज नाही तुम्हाला तर माहीतच आहे की आजकाल लोक फक्त चहा विकून भरपूर प्रॉफिट कमवत आहे तुम्हाला खूप मोठ्या स्तरावर जाऊन हा व्यवसाय देखील करण्याची गरज नाही अतिशय छोट्या गुंतवणुकीत हा व्यवसाय सुरू करू शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा व्यवसाय सुरू केला की अगदी त्याच दिवसापासून नफा मिळायला सुरुवात होऊ शकतो छोट्या स्तरावर वीस ते तीस हजार रुपयापासून हा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता आणि महिन्याकाठी भरपूर पैसे याच्यामधनं कमवू शकता आशा करतो की या व्हिडिओमधून तुम्हाला चांगली माहिती मिळाली असेल जर तुम्हाला खूप कमी खर्चात व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता तुमच्यासाठी आम्ही कमी खर्चात जास्त नफा मिळणाऱ्या व्यवसायांची यादी जाहीर करू तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र